नमस्कार मंडळी, राम राम। डेअरीच्या पाठशाळेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत, सगळ्या पशुपालक माझ्या मित्रमंडळींचं सगळ्यांचं स्वागत। आज आपला जो डेअरी का पाठशाळेतला जो आजचा सब्जेक्ट म्हणजे आजचा विषय हा खूप सुंदर विषय आहे। आपण असंख्य व्हिडिओ हे पाठशाळेमध्ये आता आपण बघताय आणि आपण पुढे पुढे जातोय। खूप साऱ्या प्रश्नांची मांडणी, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्याच्यातून देण्याचा प्रयत्न करतोय। आज आपण जो विषय बघणार आहे दूध वाढीचा फॉर्म्युला, असे शेकडो हजारो फॉर्म्युले दूध वाढीचे आपण या डेअरीच्या पाठशाळेमध्ये बघणार आहे। आजचा फॉर्म्युला क्रमांक 2 आहे मंडळी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गहू, हरभरा ह्याच्यापासून कसा आपण एक खुराक तयार करायचा ह्याच्यावर आपण सविस्तर माहिती घेतली। तो फॉर्म्युला कसा बनवायचा ते आपण बघितलं, त्याचे फायदे बघितले। आजचा पण फॉर्म्युला अतिशय सुंदर आहे आणि सगळ्या, मी तर म्हणतो ह्या नवीन डिलिव्हरी झालेल्या गाई मशीनला हा खूप आवडणारा फॉर्म्युला आहे। कारण की आम्ही हे सगळे फॉर्म्युले आमच्या आचार्य डेअरी फार्म मध्ये सतत करत असतो आणि त्याचे रिझल्ट्स घेत असतो। ते रिझल्ट्स ज्यावेळेस आम्हाला मनापासून मिळतात मग आम्ही ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। असे शेकडो हजारो फॉर्म्युले आपण तयार करून ठेवलेले आहेत। त्यासाठी एक मात्र नक्की तुम्हाला करावं लागेल ते म्हणजे आपलं चॅनल आचार्य डेअरी फार्म, जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा। बेल आयकॉन बटन राईट साईडला दिलेले ते सुद्धा तुम्ही क्लिक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ टाकल्या ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। आणि मंडळी, हे व्हिडिओ आपल्या पुरते मर्यादित न ठेवता आपल्या सगळ्या शेतकरी पशुपालक मित्रमंडळींपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करा। शेअरचं बटन पण आहे खाली। व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्या आपल्या मित्रपरिवाराला आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवायचं आपण काम करू। आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझी एकच विनंती राहील की आपली ही जी पाठशाळा आहे या पाठशाळेमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यातील खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करतोय किंवा ते प्रश्न हळूवारपणे सोडवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय। आजचा जो विषय आहे दूध वाढीचा फॉर्म्युला क्रमांक 2, ह्याच्यातले मी आधी घटक तुम्हाला सांगतो। सोप्पा फॉर्म्युला आहे, घरच्या घरी कोणालाही बनवता येईल। कोणी लहानातली लहान मुलं किंवा वयस्कर आजी आजोबांपर्यंत कोणीही घरातल्या घरी कोणीही बनवलं, त्याचे मी घटक आधी सांगतो। त्याच्यामध्ये गव्हाचा बरडा पहिला, दुसरा मक्याचा बरडा, 3 नंबर आहे पाणी, गव्हाचा भुस्सा, गुळ, मीठ आणि खायचा सोडा। मी परत एकदा रिपीट करतो, गव्हाचा बरडा, मक्याचा बरडा, पाणी, भुस्सा गव्हाचा जाड किंवा पातळ भुस्सा, गुळ, मीठ आणि खायचा सोडा। आता मी हा जो फॉर्म्युला सांगतोय हा एका म्हशीला एक वेळेसचा फॉर्म्युला आहे। मग तुमच्या घरी किती जनावर आहेत दूध देणारी, त्याच्यानुसार त्याचा फॉर्म्युला बनवा, त्याच्यानुसार त्याचं प्रमाण तुम्ही तसं घ्या। आता मी प्रत्येकाचं प्रमाण सांगतो। गहू बरडा हा गिरणीमध्ये दळून आणलेला रव्यासारखा दळून घ्यायचा, बारीक रव्यासारखा दळून घ्यायचा। गव्हाचं पीठ पण नाही करायचं आणि मोठमोठे खडे पण नाही ठेवायचे, रव्यासारखा बारीक दळून घ्यायचा, तेवढा बारीक त्याचा बरडा करायचा। ते प्रमाणे 500 ग्रॅम मक्याचं बरडा किंवा मक्याचं पीठ केलं तरी चालेल। मक्याचा बरडा किंवा मक्याचं पीठ दोन्हीही वापरलं तर चालेल। त्यानंतर मक्याचं जे प्रमाण आहे ते साधारणपणे आहे 250 ग्रॅम त्यानंतर तुमचा आला भुस्सा, गव्हाचा जाड किंवा बारीक भुस्सा हा 1 किलो त्यानंतर पाणी साधारणपणे 3.5 ते 4 लिटर गुळ 250 ग्रॅम ह्याच्यामध्ये साधा मीठ वापरा,
पांढरं साधं मीठ 50 ग्रॅम, खायचा सोडा 50 ग्रॅम, असं सगळं आपण प्रत्येकाचं प्रमाण बघितलं. आता करायचं कसं? पहिल्यांदा चुलीवर करणार असेल किंवा गॅसवर करणार असेल तर चांगलं एक पातेलं घ्या, त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे 3.5 ते 4 लिटर पाणी टाका. त्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचा जो बरडा आहे रव्यासारखा बरडून आणलेला बारीक तो 1/2 किलो टाका. त्यानंतर मक्याचा बरडा किंवा मक्याचं जे पीठ जे असेल ते 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो आपण घेतलेलं ते त्याच्यामध्ये टाका, चमच्याने मिक्स करा. त्याच वेळेस त्याच्यामध्ये खायचा सोडा 50 ग्रॅम आणि 50 ग्रॅम पांढरं मीठ हे त्याच्यात टाकून द्या. चांगलं शिजायला लागलं, 3-4 उकळ्या झाल्या की गॅस बंद करा, चुलीवरून नाहीतर पातेलं बाजूला काढून ठेवा. खाली काढून ठेवताना किंवा गॅस बंद केल्यावर जो तुम्ही 1/4 किलो गुळ घेतलेला आहे तो एकतर बारीक कुटून घ्या नाहीतर किसून घ्या, तो त्याच्यामध्ये मिक्स करा. त्याच वेळेस तुम्ही 1 किलो जो गव्हाचा भुसा घेतलाय जाड किंवा बारीक जो असेल तो पण त्याच्यामध्ये मिक्स करा. असं सगळं मिश्रण एकत्रित मिक्स करा. थंड झालं की रात्री झोपताना त्या गाई किंवा म्हशीला एका गमेल्यामध्ये टाकून ते द्या रात्री झोपताना. आता हा खुराक त्याचं महत्व काय आणि त्याचे फायदे काय असं दोन्ही बघू आपण. हा खुराक आता आपण बनवला पण याचे महत्व आणि फायदे दोन्ही पण कळलं पाहिजे ना, का आपल्याला द्यायचंय. सगळ्यात महत्वाचं मंडळी, हा जो खुराक आपण बनवलाय हा जनावरांना सगळ्यात आवडीचा खुराक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळ्यात हलका फुलका जनावरांच्या पोटाला आल्हाददायक हलका फुलका आहार आहे. याच्यानंतर हा खुराकाचं मिश्रण ज्यावेळेस पोटात होत असतं तो खुराक पोटामध्ये जात असतो, त्याच वेळेस संध्याकाळी दिलेला जो खुराक आहे ते आंबोन दिलंय, कुट्टी दिलीय, कडबा दिलाय, जे तुम्ही खुराक दिलाय तो पचायला, तो डायजेस्ट व्हायला हा खुराक ज्यावेळेस त्या पोटात जाऊन पडतो रात्री, त्यावेळेस त्यांना खूप बरं वाटत, हलकं वाटत. पोटामध्ये काही गॅसेस होणार असतील, अपचन होणार असेल तर ते थांबवण्याचा पहिला प्रयत्न ह्या खुराकातून होणार. दुसरी गोष्ट, ताज्या वेळेल्या गाई म्हशींमध्ये हा खुराक अत्यंत उपयुक्त असा खुराक आहे, कारण की त्या काळामध्ये त्यांची जी मानसिकता आहे आणि त्यांची शरीर प्रकृती आहे ती अत्यंत खालावलेली असती. त्या खालावलेल्या परिस्थितीमध्ये त्या गाई किंवा म्हशीला हा खुराक ज्यावेळेस तुम्ही देता तेव्हा त्यांच्या पोटाला आराम मिळतो. त्याचबरोबर त्यांना जे तुम्ही आहार देताय तो पचायला सोपा व्हायला, सुरळीत व्हायला मदत मिळते. त्याचबरोबर याचा फायदा सर्वात सुंदर असा होतो, शरीरामध्ये इन्स्टंट ऊर्जा त्यांना मिळते. मिनरल्स असतील, आयन कॅल्शियम असेल, प्रोटीन असेल, हे भरपूर प्रमाणात त्यांच्या पोटामध्ये जातं आणि ते शरीरामध्ये विभागलं जातं. त्यामुळं त्या डिलिव्हरीच्या काळामध्ये पहिल्या 40 दिवसात त्यांच्या बाळंतपणामध्ये त्यांना जी शरीराला आवश्यक गोष्ट आहे, आवश्यक घटक जे दिले पाहिजेत आणि त्यांना पोटाला सोसेल असे दिले पाहिजेत ते ह्या तुम्ही फॉर्म्युलेच्या माध्यमातून ज्यावेळेस देता त्यावेळेस त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या शरीराची झीज भरून निघण्याचं काम या फॉर्म्युल्यातून होणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला दूध वाढीमध्ये दिसणार आहे. आपण एकंदरीत जो खुराक देतो, जे आंबोण देतो, त्याला हे एक बूस्टर डोस म्हणून असणार आहे की ज्याचा उपयोग जलद गतीने दूध वाढवण्यात तुम्हाला होणार आहे. सगळ्यात महत्वाची दुधाची गुणवत्ता ही खूप जलद गतीने तुमची वाढताना तुम्हाला दिसेल. जे माझे शेतकरी बंधू आता डेअरीला दूध घालतात ते सुद्धा ते साधारणपणे 1 आठवड्यामध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा त्याच्यातून त्यांना निरीक्षण करता येईल की दुधाची फॅट आणि दुधाची SNF कशा पद्धतीने वाढत चालली. हा सुद्धा फायदा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. आणि हा आहार
जो आपण देतोय त्या जनावराला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या आहारातून त्या जनावरांना एक आपलेपणा तुमच्याकडून मिळेल. तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेचं तुम्हाला फळ चांगल्या पद्धतीने मिळेल. मंडळी दूध वाढ पण होतीये, त्यांची शरीर प्रकृती पण चांगली सुधारतीये, ते धष्टपुष्ट होतात, सुदृढ होतात, सशक्त होतात आणि सगळ्यात महत्वाचं निरोगी होतात. याच पद्धतीने आपल्याला आपण ज्या वेळेस आपल्या डेअरी व्यवसायामध्ये अशा पद्धतीने काम करत जातो मंडळी, त्याचा आपल्याला मोबदला सुद्धा आपल्याला न मागता अतिशय मोठ्या प्रमाणात मिळत असतो. तो पैशाच्या स्वरूपात पण आहे, तो दुधाच्या स्वरूपात पण आहे आणि जनावरांच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा आहे. तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो मंडळी. असेच डेअरीच्या पाठशाळेमधले आपले विविध विषयांचे व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचत जाणार मंडळी. मी कारण की वेळेची मर्यादा खूप असते व्हिडिओमध्ये, त्या वेळेच्या मर्यादेनुसार मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये सोप्या आणि सुंदर अशा सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न काम केलेला आहे. ते तुम्हाला नक्की समजलं असेल, कारण की तुमचा जो प्रतिसाद या डेअरीच्या पाठशाळेला मिळतोय तो खूप अफाट मिळत चाललाय. आपले फोन्स येतात, आपले मेसेजेस येतात, आपल्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचतात. त्याचमुळं असे शेकडो नाही हजारो फॉर्म्युले आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या डेअरीच्या पाठशाळेतून करायचंय आणि त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या. कारण की मंडळी आयुष्यात आपल्या या डेअरी सेक्टरच्या व्यवसायामध्ये ह्याचा उपयोग तुम्हाला कुठे ना कुठे कधी ना कधी आपल्या आयुष्यात होणार आहे आणि हे सगळे व्हिडिओ आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा तुम्ही नक्की काम करा. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करून ठेवा. उजव्या बाजूला बेल आयकॉन बटन आहे, ते सुद्धा तुम्ही क्लिक करून ठेवा, म्हणजे लगेच आपले व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. मंडळी डेअरीची पाठशाळेमध्ये आपली जी वेळ मर्यादा आहे त्या वेळ मर्यादेला धरून मी आपल्याला अजून एक गोष्ट अजून एक विनंती करतो की असे भरपूर शेकडो हजारो विषय आपल्या मनामध्ये असतात, आपल्या आयुष्यात असतात, हे सोडवण्यासाठी आचार्य डेअरी फार्म हे इथं वडगाव मावळ तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी एक दिवसीयची कार्यशाळा करते आहे, चालू आहे. त्या कार्यशाळेचा तुम्ही नक्की लाभ घ्या. सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ती कार्यशाळा असते. सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण पर्यंत सगळी व्यवस्था त्या कार्यशाळेमध्ये केलेली असते. या कार्यशाळेमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मंडळी म्हणजे की जागेची निवड करण्यापासून गोठ्याचं बांधकाम करण्यापासून ते दूध विक्री करून आपलं एक चांगलं डेअरी सेंटर उभं करण्याचं काम आपलं आचार्य डेअरी फार्मच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत आपण करतोय आणि हजारो शेतकऱ्यांचं त्याच्यातून त्यांच्या व्यवसायाची प्रगती कशा पद्धतीने होईल, त्यांची आर्थिक उन्नती त्या कुटुंबाची कशी होईल, हाच प्रयत्न आचार्य डेअरी फार्म हा गेली 8 ते 9 वर्ष करते. तर त्या कार्यशाळेचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि असाच प्रतिसाद तुमचा सदैव आचार्य डेअरी फार्मच्या पाठीशी राहू दे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो मंडळी. धन्यवाद.